मित्रांनो, तुमचं मूल्यांकन कोणता असा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जातो तेव्हा आत्तापर्यंत मूल्यांकन काय असतो हे तुम्हाला कळलं असणार आहे. तरी पुन्हा मी तुम्हाला सांगते हं, मूल्यांकन म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज. अंकशास्त्र हा देखील ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. तेव्हा प्रत्येक अंकाला स्वतःचे असे काही स्वभाव वैशिष्ट्य आहेत. जेव्हा ते आपण पडताळून पाहतो तेव्हा त्याचे अनेक कंगोरे आपल्या लक्षात येतात. यातून समोरच्या माणसाच्या स्वभावाचा ठाव घेणं सोपं जातं. तेव्हा आज आपण अशा काही अंकांचं मंथन करणार आहोत आणि येणारे काही दिवस त्यांच्यासाठी कसे असणार आहेत याचाही विचार करणार आहोत. मंडळी, ऑगस्ट महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत विराजमान झाला आहे. पुढील अनेक दिवस बुध कन्या राशीतच राहणार आहे. बुध ग्रह उत्तम बुद्धी आणि तर्कक्षमता कारक असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म हा 5, 14 आणि 23 या तारखेला झाला आहे म्हणजेच ज्यांचा मूल्यांक हा 5 आहे, बुध हा क्रमांक 5 स्वामी आहे. मूल्यांक 5 असलेल्या व्यक्तींवर धनदेवता म्हणजेच कुबेराची विशेष कृपा असते. या मूल्यांकाच्या व्यक्तींना कुबेर देवांचे आशीर्वाद हे प्राप्त होऊ शकतात. आर्थिक स्थिती ही मजबूत राहते, धनलाभ होऊ शकतो. अशी मान्यता आहे की मूल्यांक 5 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मनमिळाऊ असतो. या मूल्यांकाचे लोक हे प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि तितकेच मेहनतीसुद्धा असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरं जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजय संपादनही करतात. ते कधीही लवकर हार मानत नाही आणि सगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी म्हणून नेहमी तयार असतात असंही सांगितलं जातं. मूल्यांक 5 असलेल्या व्यक्ती भाग्याच्या धनी मानल्या जातात. ते बुद्धिमान आणि मेहनतीसुद्धा तितक्याच असतात. अगदी लहान वयात ते मोठ्या उद्यावर पोहोचतात बरं का. काम करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. त्यांना जीवनातील सगळे सुख हे लवकर प्राप्त होतात. त्यांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही. पहिल्यापासूनच त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल जो विचार करून ठेवलेला असतो तो पूर्ण करण्याच्या मागे ते असतात. यासोबतच नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ यांना फारशी आवडत नाही कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायची असते आणि ते करायला त्यांना आवडतंही. तसंच मूल्यांक 5 असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध हा वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे समोरच्या व्यक्तींवर या व्यक्तीचा प्रभाव पडतो. मूल्यांक 5 असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य हे खूप चांगलं असतं. त्यांचा जनसंपर्क म्हणजेच मित्रपरिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असतं. मंडळी, अर्थात ही सगळी माहिती ही ढोबळ मानाने दिली गेलेली असते पण प्रत्येकालाच त्यातले सगळे गुणवैशिष्ट्य लागू होतीलच असंही नाही. तेव्हा त्यात काही चढ उतार हे दिसून येऊ शकतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.